इयत्ता 10वीसाठी असणारा सेमी माध्यमाचा हा विज्ञान भाग 2 पेपर. यातील पहिला प्रश्न, चूज करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स नंबर फॉर द फॉलोईंग क्वेश्चन. 5 गुणांचा हा क्वेश्चन आहे. त्यातील पहिला भाग, इव्होल्युशन मीन्स इंटरनल चेंज, ग्रॅज्युअल चेंज, एक्सटर्नल चेंज, क्विक चेंज. आन्सर आहे ग्रॅज्युअल चेंज. वन ऑफ द रेअर स्पेसीज इज, अल्टरनेटिव्ह आहेत लेझर फॉलिकॉन, रेड पांडा, टायगर आणि शेक्रो. आन्सर आहे रेड पांडा. द मशीन विच कन्वर्ट द कायनेटिक एनर्जी ऑफ विंड टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड. आन्सर आहे विंड टर्बाईन. केमिकली व्हिनेगर इज, आन्सर आहे ॲसिटिक ॲसिड. वी गेट - किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. याचा आन्सर असणार आहे 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम. क्वेश्चन फर्स्टमधला बी क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स, 5 मार्क्स. फाईंड ऑड मॅन आउट स्टारफिश, स्नेल, फ्रॉग अँड अमीबा. यातील आन्सर आहे आपलं फ्रॉग, बिकॉज अदर्स आर नॉन कॉर्डेड. मॅच द करेक्ट पेअर्स, बायोटिक कंपोनंटसाठी करेक्ट पेअर असणार आहे बी प्लॅन. राईट द कोरिलेशन, व्हाईट रिव्होल्यूशन डेअरी, ब्लू रिव्होल्यूशन, आन्सर इज फिशरी. ऑब्झर्व द डायग्राम अँड आयडेंटिफाय द फायलम. द गिवन डायग्राम इज ऑफ हायड्रा. दिलेली डायग्राम हायड्राची आहे आणि त्याचा फायलम असणार आहे सिलेंट्राटा. स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट इज राईट ऑर रॉंग. पियर ग्रुप इन्फ्लुएन्स स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडॉल्सन्स. आन्सर इज राईट. क्वेश्चन नंबर 2A आहे, गिव सायंटिफिक रिझन्स. 3 तुम्हाला कोणतेही एनी 2 सॉल्व करायचे आहेत. 4 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स. आन्सर आहे फायबर्स आर इनडायजेस्टेबल सबस्टन्स. दे आर थ्रोन आउट अलॉंग विथ द अदर युजलेस अँड अनडायजेस्टेड मॅटर. सेकंड क्वेश्चन आहे, दो टॉर्टॉइज लाईव्ज ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर, इट कॅनॉट बी इन्क्लुडेड इन क्लास ॲम्फिबिया. आन्सर फर्स्ट पॉईंट, वेन टॉर्टॉइज लिव्ज ऑन द लँड इट रेस्पायर्स विथ द हेल्प ऑफ लंग्स. When in water, it put out, it naves out of the water and breathes air. Both the habitats, it respires with the help of lungs. येथील थर्ड क्वेश्चन आहे, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जीज. आन्सर फर्स्ट पॉईंट, द सोर्सेस दॅट इज वॉटर, सन, विंड आर इनएक्झॉस्टिबल अँड सस्टेनेबल. सेकंड पॉईंट, कोल, नॅचरल गॅस, मिनरल ऑइल स्टोरेज आर लिमिटेड, मे गेट एक्झॉस्टेड इन फ्युचर. क्वेश्चन नंबर 2B आहे, यामध्ये 5 असणार आहेत आणि त्यातले 3 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. टोटल 6 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. राईट डाऊन 4 बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. फर्स्ट पॉईंट आहे, इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर इल्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन्स ऑफ क्रॉप लँड एरिया. सेकंड पॉईंट, एक्सपेन्स ऑन डिझीज कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ रेझिस्टन्स व्हेरायटीज. थर्ड पॉईंट, ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ इल्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीज. अँड फोर्थ पॉईंट, ड्यू टू चेंजिंग ऑफ टेम्परेचर, इरेग्युलर रेन, सॉइल फर्टिलिटी डेव्हलप स्ट्रेस रेझिस्टन्स व्हेरायटीज. 0.5 marks फॉर इच पॉईंट. Distinguish between sexual reproduction and asexual reproduction. Reproduction that occurs due to fertilization of gametes is called sexual reproduction, while reproduction that occurs with the help of somatic cells is called asexual reproduction. Male and female parent are necessary for sexual reproduction. For asexual reproduction, only one parent is necessary. सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला 3rd आहे, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय धिस मेथड इज जेनेटिकली डिफरंट विथ पॅरेंट्स. न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय धिस मेथड इज जेनेटिकली आयडेंटिकल विथ पॅरेंट. 4th, सेक्शुअल रिप्रोडक्शन इज स्लो प्रोसेस, असेक्शुअल रिप्रोडक्शन इज फास्ट प्रोसेस. 3rd क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि टेबल कम्प्लीट करायचं आहे.
फर्स्ट डायग्राम जी आहे ती अर्थक्वेक आहे. प्रिकॉशन कोणते घ्यायचे आहेत, तर ओपन ग्राउंडमध्ये आपण जाणार आहोत किंवा बिलो टेबल लपणार आहोत, स्विच ऑफ दी पॉवर. सेकंड जी डिझास्टर आहे ते आहे स्नेक पाईट, आणि प्रायमरी प्रिकॉशन्स असणार आहेत त्याचे नियर वाऊंड कट विथ चॉप, मेक वाऊंड नियर द स्नेक पाईट अँड टाय अ रोप ऑर पीस ऑफ क्लोथ नियर द रिजन. फोर्थ क्वेश्चन आहे, राईट डाऊन एनी टू फीचर्स ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आन्सर आहे फर्स्ट पॉईंट, व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन, एक्झाम्पल ब्रेड, चीज अँड वाईन. सेकंड पॉईंट, यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पॉल्युशन कंट्रोल. यातला फिफ्थ क्वेश्चन जो आहे तो आपल्याला फ्लोचार्ट दिलेला आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा, त्यामध्ये दोन पॉईंट आधीच दिलेले आहेत आणि चार पॉईंट जे ब्लँक आहेत तिथे याप्रमाणे आपण फिलअप करणार आहोत. टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड, टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, आणि थर्ड पॉईंट टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. क्वेश्चन नंबर 3 हा मेजर महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये तुम्हाला 8 एकूण प्रश्न दिलेले असतील आणि त्यातले 5 सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असा हा 15 गुणांचा 15 मार्क्सचा क्वेश्चन. राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ क्लास एव्ज. दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लीटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. दीज आर वॉर्म ब्लडेड, दॅट इज दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बिअर क्लॉज. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर वेस्टिजल ऑर्गन्स. आन्सर, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप यूजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज वेस्टिजल ऑर्गन. बी क्वेश्चन, राईट टू नेम्स ऑफ सम वेस्टिजल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. आन्सर, टेलबोन, विजडम टीथ, हेअर ऑन बॉडी. कोणतेही दोन तुम्ही देऊ शकता. राईट द नेम्स ऑफ दोज ॲनिमल्स इन सेम ऑर्गन्स आर यूज. गिव टू एक्झाम्पल्स. अपेंडिक्स, ज्याचा वापर रुमिनंट ॲनिमलमध्ये होतो आहे, आणि इयर पिन्ना, आपल्याला जरी तो युजलेस असला तरीसुद्धा मंकीमध्ये त्याचा यूज होताना आढळतो. हाऊ एनर्जी इज फॉर्म फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट फॅट्स अँड प्रोटीन्स. एक डायग्राम चुकीची दिलेली आहे आणि ती तुम्हाला दुरुस्त करायची आहे, जी आपण पुढील भागात पाहतो आहे. कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि प्रोटीन्स याची अशी ही डायग्राम आहे आणि ती आपण करेक्ट केलेली आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल्स. राईट युअर रोल अकॉर्डिंगली. फर्स्ट सिम्बॉल आहे ॲड वेस्टेज मटेरियल इन डस्टबिन. सेकंड, सेव इलेक्ट्रिसिटी. अँड थर्ड, यूज ग्रीन एनर्जी ऑर सेव फ्युएल. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एक क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ एनर्जी इज ऑब्झर्व इन दी अबाऊ डायग्राम. थर्मल एनर्जी. विच टाईप ऑफ फ्युएल इज यूज इन पॉवर प्लांट. दॅट इज आन्सर इज कोल. स्टेट वन प्रॉब्लेम क्रिएटेड इन सच टाईप ऑफ पॉवर प्लांट. कोणताही एक प्रॉब्लेम देऊ शकता. एअर पोल्युशन, लिमिटेड स्टोरेज ऑफ कोल, सिरियस प्रॉब्लेम इन रेस्पिरेटरी सिस्टीम. सिक्स क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ बायोपेस्टिसाइड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. आन्सर, बॅक्टेरियल अँड फंगल टॉक्झिन्स विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजेन्स कॅन बी डिरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बिंग टॉक्सिक टू इन्सेक्ट्स, दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पीसीज ऑफ फंगाय अँड व्हायरसेस आर यूजफुल ॲज पेस्टिसाइड. स्पिनोसॅड, अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन, इज अ बायो पेस्टिसाइड. कोणते 3 पॉईंट 11 मार्क्ससाठी आपल्याला आहेत हे. इथे आपल्याला युजेस ऑफ स्टेम सेल्सचा कन्सेप्च्युअल मॅप जो आहे, पिक्चर जे आहे ते दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर अँड राईट इट्स युजेस इन ट्रीटमेंट ऑफ व्हेरियस डिझीजेस. रिजनरेटिव्ह थेरपी, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स किंवा सेल थेरपी किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, हे आपण इथे उत्तरादाखल देऊ शकतो. विच आर 3 ऑब्जेक्टिव्ज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट.
आन्सर फर्स्ट वन इज डिस्पोजल ऑफ ह्युमन लाईफ सफर्ड बाय ह्युमन बीइंग ड्युरिंग द कॅलॅमिटी अँड रिलीज ऑफ द पीपल. सेकंड, सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. थर्ड, रिस्टोर द ह्युमन लाईफ इन द रिजन बाय क्रिएटिंग रिकॉन्सिलेशन इन डिझास्टर. अँड फोर्थ वन, रिहॅबिटंट डिझास्टर विक्टिम. कोणतेही तीन पॉईंट तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 जो 5 मार्क्सचा असणार आहे आणि दोनापैकी कोणतंही एकाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीमची डायग्राम तुम्हाला काढायची आहे. 2 मार्कांसाठी ती असणार आहे. तर 3 गुणांचे खाली इथे प्रश्न आहेत. विच टाईप ऑफ हार्मोन्स आर सिक्रेटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम? FSH, LH, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. वेन डज मेनोपॉज पिरियड स्टॉप? 45 टू 50 इयर्स. हाऊ मेनी एक्सेल्स आर देअर इन फिमेल फिटस ॲट अ टाईम ऑफ बर्थ? आन्सर आहे 2 to 4 million. सेकंड क्वेश्चन आहे, गिव टू एक्झाम्पल्स ऑफ ईच. त्यातला फर्स्ट, हॉबीज द्यायचे आहेत टू रिड्यूस स्ट्रेस. टू लिसन म्युझिक, वॉचिंग नेचर ट्रेल्स, रिडिंग गुड बुक्स. कोणतेही 2 एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. डिझीज एंडेंजरिंग द सोशल हेल्थ, एड्स, ट्युबरक्युलोसिस किंवा लेप्रसी. फिजिकल प्रॉब्लेम्स अराइजिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स. मोबाईल फोनच्या वापराने कोणकोणते प्रॉब्लेम येऊ शकतात? तर हेडेक, जॉईंट पेन्स, विजन प्रॉब्लेम. ॲक्टिव्हिटीज अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ सायबर क्राईम लॉज. टू शो इल्लिगल फोटो, मिसयूज ऑफ इल्लिगल सेल ऑफ द रिटर्न लिटरेचर, सॉफ्टवेअर फोटोज अँड व्हिडिओज. कन्झ्युमर्स आर मिसगाईड बाय शोईंग सुपिरियर आयटम. आणि शेवटचा एक क्वेश्चन आहे यातला, राईट प्रॉब्लेम ड्यू टू अल्कोहोलिझम, लॉस ऑफ लाईफ स्पॅन, लॉस ऑफ मेमरी, इफेक्ट ऑन लर्निंग कॅपॅसिटी, लॉस ऑफ कॅपॅसिटी ऑफ नर्वस सिस्टीम अँड लिव्हर. अशा पद्धतीने हा जुलै 2024 पेपर आपण इथे पाहिलेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक्स, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.